जय मल्हार न्यूज चैनल सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात सुरत जामनेर या चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने एका 57 वर्षीय प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सुरत येथून सकाळी प्रवाशांना घेऊन निघालेल्या जामनेर सुरत या चालत्या बसमध्ये नवापूर ते विसरवाडी दरम्यान एका 57 वर्षीय प्रवाशास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने चालक वाहक व सहप्रवाशांनी राष्ट्रीय महामार्गावर जवळील विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात सदर व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले। विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर व्यक्तीला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। दरम्यान विसरवाडीहून नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जाताना रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे। रोहिदास श्यामराव पाटील असे या व्यक्तीचे नाव असून सुरत येथील महानगरपालिका अग्निशमन दलात फायरमन पदावर काम करत असल्याचे ओळखपत्रामुळे माहिती मिळाली। ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे नातेवाईकांकडे वर्षश्राद्ध असल्याने जात असताना त्यांना बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला। रोहिदास पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली। त्यांच्या नातेवाईकांना मोबाईल फोनद्वारे कळविण्यात आले आहे। सुरत जामनेर चालत्या एसटी बसमध्ये नवापूर ते विसरवाडी दरम्यान सदर व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले। अवस्थेत खाली पडल्यानंतर सहप्रवाशांनी चालक वाहकला सांगून सदर प्रवाशाची स्थिती लक्षात आणून दिली। त्यानंतर चालक वाहकाने लगेच बस थांबवून उपचारासाठी दाखल केले। मात्र सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन जात असताना रस्त्यात दगावल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून कळविण्यात आले आहे। सदर व्यक्तीला प्रवासादरम्यान चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आम्ही 3:30 वाजेला पुण्याहून निघालो सुरत ते जामनेर बहुतेक जुरॉट। तर बाबाही आमच्या गाडीत पुण्याहून बसले। पुण्याहून बसल्यानंतर बाबांनी तिकीट वगैरे काढलं। गाडी मोकळी असल्यामुळे प्रत्येक सीटावर एक एक प्रवासी होता। आणि नंतर नवापूर ते विसरवाडीच्या दरम्यान बाबांना अचानक त्रास व्हायला लागला। मग आम्ही त्रास होत असल्यामुळे एका प्रवाशाने आम्हाला सांगितलं की सदर बाबांना त्रास होतो आहे। मग आम्ही तात्काळ जवळचं हॉस्पिटल कुठलं पडेल त्याच्यामुळे मग ते विसरवाडी जवळचं असल्यामुळे आम्ही विसरवाडी सिव्हिल हॉस्पिटलला बाबांना आणल्यानंतर बाबा थोडेसे बेशुद्धसारखे झाले। नंतर मग इथं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी